नमस्कार. अल्ट्रा मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना अमितकडून आणि अल्ट्रा मराठीकडून नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या आठवड्यात ऐन नवरात्रीमध्ये दोन दोन चित्रपट आपल्या भेटीला आलेले आहेत. एक आहे जाऊन द्या ना बाळासाहेब आणि दुसरा आहे फॅमिली कट्टा. दोन्ही चित्रपटांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आधी पाहूयात जाऊन द्या ना बाळासाहेब. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय आणि अतुल सहनिर्माता म्हणूनही पहिल्यांदा लोकांसमोर आलेले आहेत आणि त्याचसोबत यात त्यांचं संगीत आहे, गाणीही आहेत. जाणून घेऊयात हा सिनेमा कसा आहे. गिरीश कुलकर्णी या अभिनेत्याला आत्तापर्यंत आपण अभिनय करताना पाहिलेलं आहे. त्याची अभिनय क्षमता तर आपल्याला चांगलीच ठाऊक आहे, पण त्याचसोबत त्यानं दिग्दर्शनाचं पहिलं पाऊल उचललं ते जाऊन द्या ना बाळासाहेब या चित्रपटाच्या निमित्तानं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाळासाहेबाच्या भूमिकेमध्ये दिसणारा गिरीश कुलकर्णी नक्कीच आपल्याला या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. आपल्या उत्तम अभिनयानं, त्याचप्रमाणे जबरदस्त संवाद फेकीनं सगळ्यांचं लक्ष केंद्रित करतोय, पण त्याचसोबत या चित्रपटातली सगळ्याच दमदार कलाकारांची फळीसुद्धा आपापल्या अभिनयानं आपणा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. म्हणजे त्यात श्रीकांत यादव आला, किशोर चौघुले आला, भाऊ कदम आला, किंवा अजूनही असे बरेचसे कलाकार आहेत ज्यामध्ये सई ताम्हणकरचं नावसुद्धा मला आवर्जून घ्यावं असं वाटतं. कारण गावातल्या एका गावंढळ मुलीची भूमिका साकारत असताना सई ताम्हणकरनं या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडलेली आहे. आत्तापर्यंत तिला आपण एक बोल्ड ॲक्ट्रेस म्हणून पाहत आलेला आहात, पण गेल्या काही चित्रपटांमध्ये तिनं साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका आणि यातली भूमिका नक्कीच वेगळी आहे. या चित्रपटामध्ये बाळासाहेबाच्या केंद्रस्थानी चित्रपटाची कथा फिरते. एका माजी आमदारचा मुलगा आहे बाळासाहेब, अतिशय लाडावलेला, गाड्यामधून फिरणारा, रोज रात्री दारू पिणारा, पण खऱ्या अर्थानं त्याचे डोळे उघडता जेव्हा तो पुण्यात जातो आणि पुण्यातलं एक नाटक पाहतो. तिथे त्याला मनवा नाईक भेटते आणि ती त्याला जाणून देते की अरे तुला आम्ही बाळासाहेब का म्हणावं, तू अशी नेमकी कोणती कर्तव्य पार पाडली आहेस किंवा कोणतं कर्तृत्व दाखवलं आहे की तुला आम्ही साहेब म्हणावं. त्यामुळे तेव्हा तो ठरवतो की आपण काहीतरी वेगळं करावं आणि मग तो निर्णय घेतो की आपण गावातल्या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन एखादं नाटक उभं करावं. यासाठी मग त्याचा प्रयत्न सुरू होतो. हा त्याचा प्रवास इतका गमतीशीर आहे, इतका विनोदी पद्धतीने मांडलेला आहे की प्रत्येक 2-2.5 मिनिटांनंतर आपल्या चेहऱ्यावर हसू येणार याची गॅरंटी आहे. या चित्रपटामध्ये इतर सगळ्या कलाकारांसमवेत अजय आणि अतुल यांच्या संगीतातून सजलेली आणि त्यांनी स्वतः लिहिलेली गाणी मध्ये मध्ये डोकावतात. त्यातलं डॉल्बीवाल्या किंवा ब्रिंग इट ऑन बेबी आणि आई भवानीचा गोंधळ ही सगळीच गाणी विशेषतः चित्रपट येण्यापूर्वीच गाजलेली आहेत. कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या सैराट चित्रपटानंतर मराठीत जाऊन द्या ना बाळासाहेबसुद्धा कमालीचा रेकॉर्ड करेल अशी चर्चा आपल्या मराठी सिनेसृष्टीत आणि मराठी रसिकांमध्ये रंगते. आणि असाच हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा सिनेमागृहात दाखल झाला आहे. तर मंडळी, अशा या एका वेगळ्या सिनेमासाठी तुम्ही सिनेमागृहात जाऊ शकता आणि त्याचसोबत आमचा रिव्ह्यू पाहण्यासाठी अल्ट्रा मराठीवर येऊ शकता. आमचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतो हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला कळवायला विसरू नका आणि लाईक द्यायला सुद्धा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.